आता आम्ही परत चाललेलो आहे इकडे बाजूला जो फोर्ट आहे शिरगाव फोर्ट आणि त्या शिरगाव फोर्टसाठी आता निघालेलो आहोत. ह्या बीचवर आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप मजा केली. चला आता शिरगाव फोर्ट. हॅलो फ्रेंड्स, आता मी ज्या किल्ल्यावर आलेलो आहे हा शिरगावचा किल्ला आहे. माझ्यामागे जी भव्य वास्तू तुम्ही बघत आहात हा शिरगावचा किल्ला. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी उत्तर कोकण नजीकच्या सागरी किनाऱ्यावर दळणवळणाचे नियंत्रण ठेवण्यासाठी जो किल्ला बांधला त्यातीलच शिरगावचा किल्ला हा एक महत्त्वाचा किल्ला होता. इसवी सन 1737 साली बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी उत्तर कोकणात स्वारी केली आणि ह्या किल्ल्यावर वेढा दिला. ह्या लढाईत मराठ्यांची मोठी जीवितहानी झाली. प्रतापरावसारखे मोठे सरदार ठार झाले. तथापि अत्यंत जिद्दीने प्रयत्न करून अखेर 9 जानेवारी 1739 रोजी मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. एकंदर किल्ल्याचं बांधकाम आणि किल्ला जो आहे आता खूप पडीक अवस्थेत आलेला आहे. सरकारचं इकडे लक्ष असेल त्याबद्दल मी काही म्हणू शकत नाही, पण डागडुजीची कामं जी आहेत ती इकडे मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी स्ट्रक्चर पडलेले आहेत, त्याच्यासाठी सामान आलेलं आहे आणि कामं चालू झालेली आहेत. आय होप की नेक्स्ट टाईम जेव्हा मी इकडे येईन त्यावेळी हा स्ट्रक्चर खूप छान अवस्थेत असेल. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही या किल्ल्याची टिहाळणी करून पुन्हा घरच्या रस्त्याला निघत आहे. किल्ला सुंदर आहे, फक्त डागडुगीचं काम लवकरात लवकर व्हावं आणि लोकांना हा अशी सुंदर प्रशस्त इमारत चांगल्या रूपात बघायला भेटावी हीच सदिच्छा. आता आम्ही आमच्या घराकडे परत निघालेलो आहोत.